बीजेपी विधायक एवं पूर्व मंत्री गणेश नाइक ने आज श्री गजानन महाराज प्राकट्य उत्सव में हिस्सा लिया। उनके साथ वरिष्ठ नेता अनंत सुतार, अशोक पाटिल और दिनेश पारेख भी मौजूद थे। पूर्व मंत्री ने यहां वाशी मंदिर में श्री गजानन महाराज की पूजा अर्चना के साथ आरती की। इस अवसर पर लोक नेता गणेश नाइक ने कहा कि भौतिक सुख सुविधाएं के बावजूद शांति और सुकून के लिए इंसान को धर्म और आध्यात्मिक शरण लेनी पड़ती है। पूजा प्रार्थना से सदिचार और उपकार की भावना पैदा होती है जो हमें पापों से दूर रखती है। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। कोणी किती म्हटलं की समाज बिघडत आहे, परंतु आता परमेश्वराचं रूप अनेक आहे। त्या परमेश्वराच्या कृपेनं माणसाला आता जीवनाचा अर्थ समजायला लागलेला आहे की दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करून आपण सुखामध्ये जीवन जगू शकत नाही याची जाणीव सगळ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना व्हायला लागलेली आहे। सज्जन तर अगोदरच पासून योग्य पद्धतीने वागतात, पण त्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये जास्त आणखी पुण्य करण्याची धारणा निर्माण व्हायला लागलेली आहे। म्हणजे सज्जन काय आतला पारी करतो आणि मागितला तर अर्धा देतील, परंतु दुर्जनांनी केलेल्या पापाची परिपूर्ती म्हणजे पुण्यामध्ये रूपांतर करण्याकरता ते ताणलेले राहतील आणि अर्धा ग्लास दुसऱ्यांना पाणी पाजतील, अशा प्रकारचं वातावरण होऊ लागलेले आहे आणि तसं लवकर व्हावं अशी माझी इच्छा। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।